राज्यात मोठ्या प्रमाणावर पूरपरिस्थितीमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिक बेघर झाले आहेत. अशा विदारक परिस्थितीत पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. विशेषतः कोल्हापूर, सांगलीसह अन्य काही ठिकाणी मदतीची नितांत गरज आहे. यामुळे जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तरी पूरग्रस्तांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मदत पाठवावी, म्हणजे ती योग्य रीतीने गरजूपर्यंत पोहोचणार, असे आवाहन कामगार मंत्री तथा पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी केले आहे. सर्व बुलढाणा जिल्ह्यातील बंधुभगिनी नागरिकांना माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि काही उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली. आता हळूहळू पूर उसरतो आहे, परंतु त्यानंतर आता लाखो नागरिक जे आहेत ते विविध कॅम्पमध्ये आहेत, म्हणून त्यांचं शासन काम करते आणि शासन मोठ्या प्रमाणात त्यांची रिहॅबिलिटेशनची किंवा बाकी व्यवस्था स्वच्छतेची करते आहे. परंतु आपल्याला बुलढाणा जिल्हा म्हणून आपण सगळे संवेदनशील मनाचे सगळे नागरिक बंधू भगिनी आहेत आणि आपण प्रत्येक आपत्तीमध्ये, ती देशात असो की महाराष्ट्रात असो, आपण मदतीनं आम्ही पुढे जाणारे माणसं आहात. आणि म्हणून माझी सगळ्यांना आव्हान आहे की जी मदत आपण कराल ती मदत सिस्टीमनुसार जर गेली तर योग्य ठिकाणी योग्य वेळेमध्ये जाईल. आणि म्हणून पुणे आयुक्तांना, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे महसूल आयुक्तांच्या, आणि आपण जी मदत कराल ती कलेक्टर मॅडमशी संपर्क करून ती व्यवस्थित त्या कलेक्टर आणि त्यानंतर आयुक्त पुणे यांच्यामार्फत जर व्यवस्थित गेली तर कोणत्या गावात द्यायची, काय करायचं, याच्या सूचना व्यवस्थित मिळतील आणि योग्य व्यक्तींपर्यंत ती मदत पोहोचेल. तरी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की अशा संकटसमयी आपण नेहमीच धावून जातो, यामध्ये सुद्धा आपण मदत करावी ही सगळ्यांना विनंती आहे.